हॅलो स्टुडंट्स मी हेमलता ढमडेरे वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल प्राजक्ता शॉर्ट हँड आज लिमय लघुलेखन लिपीमधला स्वर आणि जोड व्यंजन आहे हा पाठ आपण आता सुरू करूया जोडस्वर आधी जोड स्वर घेऊया नंतर जोड व्यंजनं घेऊया आता सुरुवातीला आपण स्वर शिकलोत म्हणजे जेव्हा आपण शब्द लिहायला सुरुवात केली तेव्हा स्वर शिकलो होतो आ आई औ अ ए ओ आणि ई उ उ हे स्वर आपण आधी शिकलो होतो आणि त्याप्रमाणे स्थितीलेखन वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या झाल्या होत्या आणि आजपर्यंत या लेवलपर्यंत आपण शिकायला शिक्षण आपलं आलेलं आहे आता आपल्याला जोड स्वर म्हणजे बेसिक जे स्वर असतील ओरिजिनल त्याच्याबरोबर आणखी एखादा स्वर ॲड होणार त्याला आपण म्हणणार जोडस्वर म्हणजेच थोडक्यात काय दोन स्वर एकत्र येणे जोड स्वर म्हणजे काय दोन स्वरांचं कॉम्बिनेशन दोन स्वर मग आता समजा आ हा आ स्वर आहे आणि आ स्वराच्या पुढे ई आला तर हा काय झाला जोड स्वर झाला आ ई ओके आता ए ई म्हणजे ए स्वर आला आणि त्याच्या पुढे ई आला तर हा पण काय झाला जोड स्वर झाला ई आ ए, आ किंवा ई या असं पण म्हटलं त्यांनी इया किंवा इया ए आणि सुद्धा दिलेलं आहे इथे ओ स्वर किंवा ए म्हणजे हे थोडक्यात काय तर हा प्रथम स्वर आहे हा द्वितीय स्वर आहे आणि हा तृतीय स्वर आहे या द्वितीय तृतीयच्या बरोबर कुठला तरी एखादा स्वर आला तर त्याच्यासाठी काय चिन्ह असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि अर्थातच या तिन्ही पण यांच्यासाठी काय असतो बिंदू असतो बरोबर आ ए किंवा ई यांच्यासाठी काय असतं बिंदू हे स्वरचिन्ह असतं आणि या बिंदू स्वरचिन्हाच्या बरोबर आणखी एखादा स्वर आला तर आपल्याला साईन जे आहे स्वरचिन्ह ते असं असणार आहे असं ओके असं म्हणजे ते थोडंसं तुम्ही असं पण करू शकता असं करा असं करा थोडंसं असं जसं तुम्हाला सोयीचं वाटेल त्याप्रमाणे आणि हे अर्थातच पहिल्या स्थानी दुसऱ्या स्थानी तिसऱ्या स्थानी ओके आई स्वर हा कसा असणार आहे प्रथम स्थानी एई किंवा ओई द्वितीय स्थानी इया किंवा इया या तृतीय स्थानी ओके त्याच्यानंतर डॅश म्हणजे एक छोटीशी सरळ रेषा याच्यासाठी म्हणजे पुढचा स्वर नाही सरळ रेषा नाही सुरुवातीचा स्वर तोच आहे फक्त आता पुढचे स्वर घेऊया आपण हा चौथा आ उ, म्हणजे इथे ई दिलाय आता उ दिलाय आ उ पाचवा स्वर आहे ए उ आणि सहावा आहे उ, आ उ, आ किंवा उ, वा अशा प्रकारचे जेव्हा स्वर उच्चार येतील त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे चिन्ह लिहायची आहेत फक्त आता याच्या ऐवजी म्हणजे हे आईचं हे असं चिन्ह होतं तर आऊचं चिन्ह आपलं असं उलट राहील ओके एऊचं सुद्धा हे अशा प्रकारे आहे इथं एईचं तर एऊचं असं राहील म्हणजे यांच्यापेक्षा ही चिन्ह आपली काय आहेत उलटी उलट आहेत ओके त्याच्यानंतर इयाचं हे असं होतं तर उवाचं चिन्ह हे आपलं अशा प्रकारे राहील या तिन्ही चिन्हांचा फरक लक्षात घ्यायचा जे बिंदू किंवा डॅश असं काही नाही आहे फक्त स्वर कुठले तर आच्या पुढे आ ए, ए साठी हे अशा प्रकारचे चिन्ह राहतील आ ए ऊसाठी ही अशा प्रकारचे म्हणजे ज्या जे जेव्हा त्याच्याबरोबर आणखी एक स्वर येईल तेव्हा एकट्यासाठी ते नाही म्हणजे आई ए ई ओ ई किंवा इ आई आ हे चिन्ह अर्थातच आ प्रथमस्थानी असतो म्हणून हे प्रथमस्थानी ए द्वितीय असतो म्हणून हे द्वितीय ई तृतीय सेम गोष्ट इथे पण आ प्रथमस्थानी असतं म्हणून आऊ हा स्वर आपला प्रथमस्थानी येईल ए द्वितीय असतो म्हणून एऊ हा स्वर द्वितीय स्थानी येईल आणि ऊ हा तृतीय स्थानी असतो म्हणून उवा किंवा उ वा हा स्वर जो आहे तो अर्थातच तृतीय स्थानी येईल हे बेसिक एकदा ही चिन्ह लक्षात घेतली स्थान त्यांचं कुठलं आहे ते लक्षात घेतलं की आपल्याला शब्द लिहिणं एकदम सोपं आहे आता शब्द घेऊयाच्या पुढेच म्हणजे त्याच्याबरोबरच शब्द घेतले की आणखी लक्षात येईल आता सपोज ताई हा शब्द आहे तर आ स्वर आला आहे प्रथम स्वर आहे त रेषेच्यावरती आणि इथे आई इझी एकदम नाईक हा शब्द आला तर न रेषेच्यावरती क आणि नच्या पुढे आय आए। म्हणजे आईक नाईक ओके अशा प्रकारे हे स्वरचिन्ह आपण दिलेली आहेत आणि हे वाचन हे असं केलेलं आहे त्याच्यानंतर देई हा शब्द आहे सपोज इथे देई तर द रेषेला स्पर्श करून अर्थातच कारण द्वितीय आहे हे स्वर आणि इथे अशा प्रकारचं चिन्ह दिलं देई सोई हा शब्द आहे सोई तर स लीला आणि इथे द्वितीय स्थानी अशा प्रकारचं चिन्ह आपण दिलं त्याच्यानंतर इया किंवा उआ सॉरी इया किंवा इया असं जर आलं म्हणजे आता दिया शब्द आहे तर द रेषेला छेदून लिहिला आणि इथं दिया लिया शब्द आहे या आपण म्हणू शकतो अशा प्रकारे ओके सो अशा असे आपण स्वरचिन्ह इथे देणार देणार आहोत आता भाऊ शब्द घेऊया इथे आपण भाऊ तर हा भ रेषेच्या वरती लिहिला आणि आऊसाठी हे स्वरचिन्ह प्रथमस्थानी दिलं ठाऊक हा शब्द आहे आता हे आऊ वगैरे जे आहेत चिन्ह जिथं शक्य आहे तिथं तुम्ही ते जोडून पण लिहू शकता म्हणजे आता इथे ठाऊकमध्ये आपण इथे जोडून सहज लिहू शकतो म्हणून इथे जोडून लिहू शकता घाऊक या शब्दामध्ये पण त्यांनी जोडून दाखवलेलं आहे शक्य असेल नक्कीच तुम्ही जोडून लिहा म्हणजे जोडून लिहिलं की काय होतं पेन्सिल न उचलल्यामुळे स्पीड आपोआपच आपला वाढतो त्यानंतर पुढचे हे शब्द घेऊया देऊळ शब्द आहे सपोज येऊ साठी तर, उल, तर आता हा झाला दे ऊळ तर इथे आपल्याला अशा प्रकारचं हे साईन करायचं आहे घेऊ शब्द आहे आता इथे पण एक गोष्ट लक्षात घ्या की ते जोडून लिहिलंय घेऊ वगैरे घेऊ आणि नेऊ मध्ये घेऊ तर याच्यामध्ये काय केलंय जोडून लिहिलेलं आहे असं चिन्ह आहे आणि तुम्ही समजा इथे द्वितीय स्थानी द्यायचा प्रयत्न केला तरीही काही चूक नाही जोडून लिहायचं जोडून लिहा इथे द्वितीय स्थानी द्यायचंय तसंही लिहू शकता जसं की आता नेऊ मध्ये आपण समजा इथे लिहिलं तरीही काही चूक नाही ओके सो अशा प्रकारे हे द्वितीय स्थानी स्वरचिन्ह देऊन आपण शब्द लिहिले आता हे तृतीय स्थानीचे बघूया बुआ शब्द आहे बुआ तर बर छेदून लिहिला आणि इथे उ आ ओके अशा प्रकारचं चिन्ह दिला बारुआ शब्द आहे तर बा आणि इथे एकदम इझी आहे फक्त लक्षात घ्यायचं आहे की कुठला जोडस्वर आलेला आहे आणि त्याप्रमाणे आहे अर्थातच आता आपण हे अशा प्रकारचं जे एक चिन्ह होत ते कशासाठी वापरलं होतं आतून या अव्ययासाठी वापरलं होतं आतून साठी बरोबर आणि हे वेगळं आणि हे वेगळं आणि हे आतून कसं वापरतो आपण समजा गावातून शब्द आहे हे आपण पूर्वी शिकलो होतो फक्त इथे अशाच प्रकारचं चिन्ह इथं तुम्हाला दिसतंय म्हणून आपण इथे परत सांगतो की गा वा आणि इथे आतून गावातून बागेतून असेल तर बागेतून वगैरे अशा प्रकारे येईल ओके त्याच्यानंतर आता इथपर्यंत हे सगळे सहाच्या सहा तुम्हाला जोडस्वर समजले त्याचे शब्द पण सगळे व्यवस्थित लक्षात घेऊन ते करून घ्या त्यानंतर आता आपण पुढे जाऊया जोड व्यंजनांकडे जोडस्वर झाले आता अर्थातच जोड व्यंजन आहे आता जोड व्यंजनामध्ये काय आहे की क्व हे जोड व्यंजन जर आलं म्हणजे क्वचित पक्व वगैरे असे शब्द जे आहेत तर अर्थातच क अर्धा आहे आणि व पूर्ण आहे सेम लिहायचं आहे त्यात काय वेगळं असं काही नाही आहे क अर्धा आहे म्हणून क अर्धा केला आहे आणि व लिहिला क्व ओके हे साईन याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे आणि ग्व हे जर जोड व्यंजन आलं तर याच्यासाठी पण कच्याऐवजी इथे अर्थातच अर्धा था करणार आणि व लिहिणार ग्व ठीक आहे त्यानंतर द्व हे जर आलं द्व तर द्वसाठी आपल्याला असं मोठं हुक काढून असं हे अशा प्रकारचं चिन्ह हे द्व हे नवीन व्यंजन आपल्याला इथं मिळालेलं आहे द्व बरोबर ध्वसुद्धा आहे ध्व किंवा द्व हे दोन्ही पण आहेत हे नवीन व्यंजन आपल्याला इथे मिळालेलं आहे आणि द्य म्हणजे विद्यार्थीमधला द्य किंवा साध्यमधला ध्य हे जर आलं तर हेच ठळक करायचं आहे म्हणजे खाली जी अर्धी आडवी रेषा आहे ती ठळक करायची सो अशा प्रकारे म्हणजे ध्व द्वा, ध्वजमधला किंवा द्वितीयमधला ध्व याच्यासाठी मोठं हूक असलेलं असं चिन्ह आपण अस्पष्ट काढायचं आहे आणि द्य आणि ध्येयसाठी आपल्याला ठळक काढायचं आहे मग आता यांची उदाहरणं घेऊया या जोड व्यंजनांची उदाहरणं घेऊया म्हणजे आपल्याला जोड व्यंजनं समजतील आता पक्व शब्द आहे अर्थातच प अर्धा क आणि व इझी आहे काहीच अवघड नाही आहे त्याच्यामध्ये क्वचित शब्द आहे तर क्व आणि च आणि त काहीच अवघड नाही आहे ग्वाही शब्द आहे अर्धा ग व आणि ही ग्वाही ध्वज शब्द आहे आता ध्व साठी हे दोन मात्र तुम्हाला पूर्ण नवीन व्यंजन आली आहेत असं तुम्ही लक्षात घ्या की ध्व ध्व त्यानंतर द्य आणि ध्य याच्यासाठी ही नवीन व्यंजन आपण शिकलोय ध्व म्हणजे ध्वज शब्द आला तर हा झाला ध्व आणि हा झाला ज विद्वान शब्द आला तर हा झाला वी द्वा आणि न त्यानंतर मध्य शब्द आहे इथे देसाठी आपण हेच ठळक शिकलोय सो मध्य शब्द आला तर म काढायचा आणि हे ठळक व्यंजन आणि माध्यम शब्द आला ध्येसाठी पण आपल्याला असंच व्यंजन घ्यायचं आहे सो मा ध्य आणि म अशा प्रकारे हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत ठीक आहे सो जोडस्वर जोड व्यंजन आपली व्यवस्थित समजली असतील तुम्हाला आता आपण पुढे जाऊया आता बऱ्याच वेळेला विरुद्धार्थी शब्द येतात विरुद्धार्थी म्हटलं की आपल्याला आहे की एक छोटासा क्रॉस आपण करतो आणि मग पुढे विरुद्धार्थी शब्द दाखवतो मग शॉर्ट मध्ये फक्त काय करायचं क्रॉस करायचा छोटासा फुलीचा कर कर आकार करायचा आणि पुढचा शब्द लिहायची गरज नाही तो आकार म्हणजेच त्याचे विरुद्ध पुढे शब्द आहे जसं की आता काळा गोरा शब्द आहे झाला काळा आणि गोरासाठी फुली करा ओके लहान मोठा आहे शब्द सो लहान शब्द लिहिला आणि मोठासाठी इथे फुली केली लहान मोठा आत बाहेर म्हणजे थोडक्यात आपल्याला विरुद्धार्धे शब्द माहिती पाहिजेत त्याचे आणि मग आपोआपच आपल्याला पुढचा शब्द लिहायची गरज नाही एका छोट्याशा फुलीने आपलं काम होणार आहे तसंच आता पुनरुक्ती म्हणजे तोच शब्द परत येणे त्याला म्हणतो आपण पुनरुक्ती जसं लहान लहान गोष्टींमध्ये लक्ष देऊ नये वगैरे असा शब्द आपण वापरतो तर मग लहान आणि परत लहान असा शब्द आहे मग एकदा फक्त लहान लिहा तुम्ही आणि त्याला दोन लिहा शेजारी म्हणजे लहान दोनदा आलेला आहे बारीक बारीक सो बारीक आणि दोन शेजारी म्हणजे बारीक बारीक असं नाही की तुम्ही परत बारीक लिहिलं म्हणून चूक बरोबरच आहे पण जितकं लिखाण कमी तुमचा स्पीड जास्त त्यानंतर कणकण असा शब्द आहे कण आणि पुन्हा इथे दोन लिहिलं त्यानंतर पुढे जो आहे त्याच्यामध्ये दोन शब्द साधारणपणे कायम एकत्र एका संगतीमध्ये वापरले जातात जसं बारीक सारीक अदवा तदवा ओबड धोबड डाम डौल प्रकार अशा प्रकारचे शब्द वापरले जातात आणि त्याच्यासाठी आपल्याला करायच्या अशा छोट्याशा दोन रेषा त्या शेवटच्या व्यंजनाला छेदायच्या आहेत अशा जसं आपण द्विवाला सिंगल रेषा छेदली होती तसं शब्दाचीच त्याच्यामधलं का कायमच्या सब कायम संगतीत एकत्र वापरले जाणारे शब्द असं जर आलं तर आपल्याला अशा प्रकारच्या दोन रेषा करायच्या आहेत आता फॉर एक्झाम्पल बारीक सारीक आता बारीक बारीक आलं तर आपण दोन लिहिलं ओके पण बारीक सारीक असा शब्द जर आला तर या दोन रेषा इथे छेदायच्या अद्वा तद्वा आता इथे अद्वा तद्वा अदवा तद्वासाठी त्यांनी ॲक्च्युली असं दिलं आहे इथे असं पण माझं म्हणणं आहे की इथे आपण द्वसाठी आत्ताच सुक नुकतंच शिकलो हे त्यामुळे हा द लिहिण्याची गरज नाही आहे ओके सो अदवा तत्वासाठी तुम्ही फक्त अद्वा हा झाला आणि तद्वासाठी असं छेदा हे असं लिखाणाची गरज नाही हे अद्वा द्व आपण छे शिकलो ना नुकताच त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अचा तुम्ही ही टीक जी स्वराध्याची टीक आहे ती केली आणि अद्वा ते हवं तर तुम्ही स्वर देऊ शकता ओबड धोबड हा झाला ओब ड आणि धोबडसाठी साठी इथे दोन रेषा छेदल्या डाम डौल हा झाला डाम आणि डौल साठी या दोन रेषा छेदल्या ओके त्याच्यानंतर शेवटचा नियम याच्यामधला व साठी लहान कडे व साठी लहानकडे आता आपण माग मागच्या धड्यामध्ये आपण वचे लहानकडे शिकलो होतो आणि पावती वगैरे अशा शब्दांमध्ये आपण वापरलं पण होतं आता हे जे लहानकडे आहे ते सुरुवातीला आपण सरळ किंवा वक्र दोन्ही व्यंजनांना व वे साठी वापरू शकतो सुरुवातीला वापरू शकतो हे लहानकडे सुरुवातीला वापरू शकतो मग ते सरळ व्यंजन असो किंवा वक्र व्यंजन असो म्हणजे आता वाकणे हे हा शब्द आहे सपोज वाकणे तर हा झाला व क आणि ने वाकणे ठीक आहे वामन शब्द आहे इथे आता वक्र आला आहे तरी वापरू शकतो पण सुरुवातीला आपण वक्रला वापरू शकतो पुढे जे आहे पावती वगैरे सारख्या शब्दांमध्ये आपण ते काय केलं होतं फक्त सरळ व्यंजनांना वापरलं होतं हा फरक तिथल्या तिथे लक्षात घ्यायचा अदरवाईज मग इथे आपण वापरलं मग बाकीच्या वक्र व्यंजनांना का नाही तर व वक्र व्यंजनांना बाकीच्या नाही वापरायचं म्हणजे पुढे नाही वापरायचं सुरुवातीला वापरायचं त्याच्यानंतर आता हे झालं व च कड आणि जसं की इथे य चं कड आपण आधीच शिकलो होतो य कडे हे कुठे असतं मध्ये किंवा शेवटी असतं तर त्याच्यासाठी आता विनायक हा शब्द तुम्ही लक्षात घ्या विनायक शब्दामध्ये काय आलंय हे सुरुवातीला व च कडे आलंय अर्धवर्तू कडे म्हणण्यापेक्षा अर्धवर्तू म्हणूया आपण त्याला विना आणि इथे य च अर्धवर्तू आणि मग क विनायक इथे पण हे लहान वर् अर्धवर्तुळ म्हणूया कडे नको अर्धवर्तुळ शब्द आपण प्रॉपर वापरूया अर्धवर्तुळ व चे अर्धवर्तुळ सुरुवातीला वापरलं वा वापर वापर की ते वसाठी वापरलं वाचलं जाईल मध्ये य साठी वापरलं जातं मध्ये किंवा शेवटी त्याच्यानंतर सरळ व्यंजनांना मध्ये आपण य सुद्धा वापरू शकतो आणि व वा सुद्धा वापरू शकतो विधायक विधेयक मध्ये इथे सुरुवातीला वी धा आणि इथे य आणि हे दोन्ही अर्धवर्तुळ आलेले आहेत वारीसाठी वारी वासा हे झालं वासा आणि न व य अशा प्रकारे अर्धवर्तुळ वापरून व वा व्यंजन आपण इथे दाखवलं आहे जसं की आपण स सा व्यंजनासाठी स सा वर्तुळ वापरलं होतं तसं हे व आणि य व्यंजनासाठी सुद्धा आपण मध्ये आणि शेवटी य अर्धवर्तुळ वापरलं होतं त्याच गोष्टींमधली हे त्याच पठडीमधले आहेत सो इथे धड्यातलं सगळं झालेलं आहे आपलं आता आपण शिकूया कायमची शब्दचिन्ह स्वराध्याची टीक आणि य रेषेच्या वरती काढला म्हणजे आई झालं किंवा आयात हे दोन्ही शब्द झाले आयातला निर छेदला की आयात निर्यात होईल आयातला निर छेदला की आयात निर्यात होईल उद्योगसाठी उंची स्वराद्याची टीक आणि दे उद्योग रेषेला स्पर्श करून द्वारा आणि द्वारेसाठी द्वा लिहायचा आहे म्हणजेच रेषेच्या वरती द्वा उद्योग धंदे उद्य आपण रेषेला स्पर्श करायचा आणि धंदे त्याला छेदा धंदेसाठी ध छेदायचा औद्योगिकसाठी म्हणजे जसं सा, उद्योगसाठी रेषेला स्पर्श केलाय औद्योगिकसाठी रेषेच्या वरती औद्योग लिहायचं उद्योग धंद्यांचे धोरण तर इथे उद्योग इथे लिहिला त्याच्यानंतर धंद्यांचे धोरण म्हणजे धंदा आणि धोरण साठी दोन ध त्याला लावले विनासाठी व च अर्धवर्तुळ आणि ना विना हिंदू हिंदुस्तान हिंद या सगळ्यांसाठी हिंद लिहायचं फक्त फक्त हिंद लिहायचं तिन्ही शब्द हिंद हिंदुस्तान आणि हिंदू हे तिन्ही पण शब्द याच्यामध्ये होतील विविधसाठी व चा अर्धवर्तुळ आणि व वा, व व्यंजन असं दोन्ही गोष्टी येतील विभागासाठी व रेषेला छेदून वेगळा वेगळी वेगळे याच्यासाठी व अर्धवर्तुळ आणि ग वेगळा वेगळी आणि वेगळे आणि वेगळ्या रीतीने असं आलं तर हे झालं वेगळ्या आणि रीतीने साठी र आणि नचे कडे विषय विशे, विषयक विशेष याच्यासाठी व आणि श विषय विशे, विषयक विशेष काहीही करून काहीच आपण कायमचा शब्द जिन्हा शिकलेलो आहोत काहीही आलं की त्याला हिचं डॉट लावला आणि करून आलं त्याच्या शेजारी म्हणून ऊन लिहिलं काहीही करून कसेही करून कसा कसे कसेसाठी आपण क रेषेला स्पर्श करून लिहितो आणि कसेही करून आलं तर त्याला कसंहीच्या पुढे उंच बाणाग्रचिन्ह लिहायचं काहीतरी करून काही आपण फक्त ह रेषेला छेदतो काही तरी आलं तरीसाठी काही आपण दुप्पट करायचा आणि उंच बाणाग्रचिन्ह लिहायचं विद्यार्थीसाठी विद्य लिहा फक्त म्हणजे विद्यार्थी झालं विद्यापीठसाठी विद्य लिहायचं आणि पीठचा प त्याला कालक्रमण साठी हा झाला काल आणि हा झाला क्रमण म्हणजे काल क्र लिहिलं म्हणजे कालक्रमण कर्मचारी मध्ये कर आणि म लिहायचं फक्त कर्मचारी वाटा घाटी या शब्दामध्ये वा आणि घा गा, वाटा घाटी शिष्टमंडळ साठी तिथे तुमच्या पुस्तकात प्रिंटिंग नीट आलेलं नसेल तर लक्षात घ्या की श च वर्तुळ आहे आणि मग ड आणि ल आहे शिष्टमंडळ श च वर्तुळ आणि मग ड आणि ल आहे नीट उमटलं नसेल तर नी त्याच्यामध्ये लिहून घ्या पंचवार्षिक योजना त्याच्यासाठी काय करायचं पाच आकडा काढायचा आणि योजना योजनेसाठी आपण शिकलोच होतो य रेषेला स्पर्श करून सो पंचवार्षिक योजना मग आता याच्यामध्ये काय सप्तवार्षिक असलं तर सात लिहा सप्तवार्षिक योजना द्विवार्षिक योजना असेल तर दोन लिहा द्विवार्षिक योजना ओके okay, सो so, हे गोष्ट आपोआपच त्याच्यामध्ये पुढे येते इथे आपली सगळी कायमची शब्दचिन्ह संपलेली आहेत धडा व्यवस्थित लक्षात घ्या जोडस्वर जोड व्यंजन आपण शिकलो काही व्यंजन आपण नवीन आली याच्यामध्ये आपल्याला धड्यातले सगळे शब्द नेहमीप्रमाणे तीन तीन ओळी कायमची शब्दचिन्ह पण करायची त्यानंतर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर हे सगळे गृहपाठ पूर्ण करायचे आहेत अर्थातच शब्द तीन तीन ओळी आणि वाक्य जी आहेत ती किमान पाच वेळा तरी आता लिहू शकता तुम्ही जास्त लिहिली तर वेल अँड गुड पण किमान पाच वेळा तरी प्रत्येक वाक्य लिहा एखादा शब्द त्यातला अवघड वाटला तर रिपीट करा प्रॅक्टिस करत राहा पूर्ण सगळा अभ्यास करा भेटूया आपण पुढील भागामध्ये धन्यवाद